छान दिसतंय ना घर. ईशा, आपण ना इथे आणखीन झाड लावूया आणि प्रत्येक झाडाला ना एक नाव देऊया. हे काकेचं झाड, हे धनाचं झाड. ती झाड खूप उंच वाढतील आणि आपल्याला आयुष्यभर सावली देतील. बरं ऐक ना, तू आज तरी फोन घेणार आहेस का नवा? आज घेतला नाही सर आपल्याला बोलता येणार नाहीये रात्री, तुझ्या लक्षात आहे ना? काय ना, माझ्या आवडीचं मला हवं ते मॉडेल पटकन मिळत नाही ना बाजारात, म्हणून वेळ लागतो. हो का? नाहीच मिळणार, इट इज रेअर अनयुजुअल. कधी घेतला? काय ना, माझं मॉडेल कितीही अनयुजुअल आणि रेअर असतं ना तरी मला ते मिळत. काय झालं? ईशा, तू माझ्यापासून काही लपवतेस का? काय झालं? मोठ्या बाबांचा फोन आला होता, मला ताबडतोब सासवडला ये म्हणून सांगितलं. हा मग? आई आणि काकू इथून गेल्या गेल्या त्यांचा फोन आला म्हणजे नक्कीच त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली असणार. हा मग पुढे काय? मग काही नाही, आता आणखीन विरोध नको रे, फार बोर होत. मग असं काही होणार नाही. मी येऊ का तुझ्या सोबत? नाही, मला असं वाटतं त्यांना माझ्या एकटीशीच बोलायचंय काहीतरी. जाऊन बघते तर काय म्हणतात. ठीक आहे, चल मी तुला सोडायला येतो. नको, जयेश दादा आले तेवढ्या दिवसांनी सगळे इतके मजेत आहेत, फक्त त्यांच्या बरोबर असायला पाहिजे. पण मला तुझ्या सोबत असायचंय ना. लग्न झालं ना म्हणजे कंटाळा येईपर्यंत एकत्र असणार होत आपण. काय घाबरू नकोस ग, मोठे बाबा म्हणजे काय अमरीशपुरी नाहीये. ज्या सिमरन जिले आपली जिंदगी. शेवटी ते असंच म्हणणार आणि मग माझा हात पुढे असणारच. काय कसा झाला चहा पोह्यांचा कार्यक्रम? ओके झाला. आय ड्रीम गर्ल, काही प्रॉब्लेम आहे का? कळत नाहीये. म्हणजे मोठ्या बाबांचा फोन आला होता, तुम्ही भेटायला बोलावलं. मग काय, त्यांचा आवाज नव्हता नेहमीसारखा. समथिंग वॉज नॉट राईट. काय म्हणाले ते? एवढंच म्हणले की ईशा ताबडतोब सासवडला निघून ये, मला बोलायचं. कसं बोलले आणि ठेवून दिला फोन? ईशा, त्यांना काही कळलंय का? आता काहीच कळत नाही. कस कळेल? पण मी काहीच सांगितलेलं नाही त्यांना. मोठे बाबा ना डॉन एट डॉन, त्यांना काहीही कळू शकत.
हो ना यार। मला आता हे सगळं अवघड वाटायला लागलंय ग। म्हणजे हे बघ, म्हणजे तूच त्यांना जरा आपणून सांगितलंस तर वाटत तुला। म्हणजे मला आता कळतंय ओमची एक्झॅक्टली काय अवस्था झाली असेल। ही आत्ता जशी चर्चा करतो ना आपण एकमेकींची, तशीच चर्चा तो आणि त्याच्या घरचे करायचे असं सांगत होता मला। योग्य वेळ आली की सांगू, योग्य वेळ आली की सांगू, पण ती कधी येतच नाही योग्य वेळ। ती योग्य वेळ आलीये हे कसं ठरवायचं अश्विनी? हो ना, बाकी खरं सांगू का, मला असं वाटतंय मोठ्या बाबांना कधी काही सांगूच नाही खरं। इतका जीव जडलाय ना त्याच्यावर अश्विन, मी आयुष्यात कितीही खोटं बोलू शकते त्याच्यासाठी कुणाशी काही। बरोबर तुझं, कळतंय मला, पण हे सत्य कधी ना कधीतरी सांगावं लागणारच आहे ना। म्हणजे ओमच्या घरच्यांची गोष्ट एवढी मोठी आहे ना की ती लपवता येणारच नाही, ती बाहेर येणारच आहे कधी ना कधीतरी। म्हणजे त्याच्या घरच्यांबद्दल तुला जेव्हा कळलं तेव्हा तुझी जशी रिॲक्शन होती ना तशीच तुला घरच्यांची असणारच ना। वेडे होतील ते वेडे, आणि ही रिॲक्शन येणार आहे त्यासाठी तू स्वतः प्रिपेअर राहायला हवं। आणि मला या सगळ्यात खूप मोठा धोका वाटतोय, कोणता माहितीये? तुझी ती उमा काकू, तिला लगेच सगळ्याचा वास लागतो। सुद्धा कशी वागत होती ती भोचक, सुनू का ना यार बोलू तिला। सॉरी, खरंच वागली यार कशी। पहिल्यांदाच गेलो ओमच्या घरी तर एवढा राडा घातला तिने, देवा घातला ना राडा, मला वाटलंच होतं। इतकी डिटेक्टिव्ह गिरी करायला लागली की ओम चिडला, ओम बेरिंगच सोडून दिलं सगळं। काय सांगते? मग काय, सुरणाकडनं किराणा आणतो, लॉन्ड्रीवाला, इस्त्रीवाला, दूधवाला, पेपरवाला सगळ्यांची लिस्ट वाचायला लागला। कमाल आहे तुझी काकू, म्हणजे ना हसतेस पण धसका धसका। थांबा तिला, मी सांगते त्याच्यावरती विचार कर, कळलं ना? चल हा आई बोल, पोचलात का तुम्ही व्यवस्थित? हो हो अगदी व्यवस्थित पोचलो। ईशा, मला खूप छान वाटलं ओमच्या घरच्यांना भेटून। गोड आहेत ना ते? खरंच ग, अगदी छान आहेत आणि अगदी साधी आहेत माणसं। ऐक ना ईशू, माझं नाव उमा काकूशी भांडण झालं। आता काय परत? अगं काय झालं म्हणजे तिला तुझं काही खरंच वाटत नाही अजून, तिला सगळं खोटच वाटतंय, ती काही खरं मानायला तयारच नाहीये। काय खरं वाटत नाहीये? अगं म्हणजे ओमच्या घरची माणसं मला म्हणत होती की तो जयेश कसा एवढा गावरान बोलतो। कुणासमोर बोलत होती हे सगळं? मोठ्या बाबांसमोरच चाललं होतं सगळं। पण इशू तू नको काळजी करूस, मला ती सगळी माणसं अतिशय आवडलेली आहेत। खूप छान आहेत ती, मी स्वतः बघितले डोळ्यांनी। तू अजिबात काळजी करू नको। आई आई, मोठे बाबा काय म्हणाले? मोठे बाबा म्हणाले की मी बोलतो ईशाशी, मी फोन करतो तिला असं म्हणाले। आला होता फोन त्यांचा। हो मग कधी येतेस तू?
उद्याच उद्याच येते शिशु, मी तुझे छान आवडीचं काहीतरी करते हा शिशु। तू आलीस की सगळं पटापट ठरेल सुद्धा कदाचित, मग जाणार ना ग तू कुठे? अगं कुठे काय सासरी तुझ्या, निघून जाणार तू, मग असं तुझ्या आवडीचं असं समजून कोण करणार ग स्वयंपाक? आई अग साखरपुडा तरी ठरलाय का अजून? तो ठरू दे एकदाचा। हो काय ग, तो ठरेल पटकन आणि बघता बघता कार्य संपेल सुद्धा। आणि जाशील निघून तू इशु? मला तर असं वाटतंय ना की तुझा साखरपुडा पटकन व्हावा। माझं युएस 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 चाललंय ना, ते मला नको वाटते ग। आणि मला कळतच नाही हा, म्हणजे मी तुला सांगते मला अजूनही ती का तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, तिला का सगळं हे खोटं वाटतंय मला कळत नाही। इशू माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती, आता मी स्वतः येऊन सगळं बघून गेले ना। मला ती सगळी माणसं खूपच आवडली, खूप साधी वाटली, छान वाटली आणि माझा खूप विश्वास आहे, कळलं का? आय लव्ह यू आई, आय लव्ह यू टू बिदा। ये लवकर उद्या, मस्त पैकी तुझ्या आवडीचं करते काहीतरी हा। चल बाय बिल्लू, बाय बाय। तू काय जेवलास? हो जिलबी एकट्यानेच खाल्लीस? काय रे सोनू, माझ्यासाठी आणशील उद्या? नाही ठीक आहे ठीक आहे, चल बाय बाय। हे पण ते जिलबीच लक्षात ठेव हा। हा बाय। काय झालं तुला? ऍसिडिटी? जिलबी आणि दही ऍसिडिटी वरती उत्तम उपाय। मला ऍसिडिटी झालेली नाही। ओके मग काय झालंय? तो जो संशय कल्लोळ चालू झालाय ना, तो झालाच आहे चांगलाच। म्हणजे उमा काकूला काहीच खरं वाटत नाहीये। आता आईचा फोन आला होता तेव्हा ती सांगत होती, तिचं आणि उमा काकूची मोठ्या बाबांसमोरच झाली वादावादी। म्हणणंच आहे का मी त्या युएसच्या मुलासोबत लग्न करावं म्हणून? काय ग, उमा काकूला तो मुलगा फार आवडतो का? तिला म्हणा मग तूच कर ना त्याच्याशी लग्न। काय पण काय, तुमच्या घरचे फार एकदम लोकशाहीवादी वगैरे आहेत ना, मग त्यांना म्हणा करा या विषयावरती वोट करा। अरे वोट बीट नाही का, झरले बिरले तर काय घ्या। चल तू नाही हरणार, तू जिंकणार। ए तुझ्या घरच्यांनी फार राडा वगैरे केला ना, तर आपण पळून घेऊन जाऊ तुला। येस मला खूप आवडत असं एक पळून जाऊन लग्न बिग्न मस्त फॅन्टसीचे माझी। आमच्या घरच्यांनी फार विरोध केला नाहीये ना माझ्या आणि सोनूच्या लग्नाला, नाहीतर मला फार आवडलं असतं पळून जाऊन लग्न करायला। म्हणूनच मला जब्बी मेट खूप आवडतो। बाई तुमचं चाललंय तर बरं चाललंय ना, कशाला हवाय विरोध बिरोध? ते टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीचे ग, माझ्यासारखी जरा बन डॅशिंग बिशिंग। येस डॅशिंग काय आणि कसलं काय, त्या मोठे बाबा मला काय प्रश्न विचारणार आहेत आणि मी त्यांची काय उत्तर देणार आहे हाच विचार मला गळून जायला झालंय। पण घाबरू नकोस, मोठे बाबा तुझ्या समोर आले आणि समजा त्यांनी तुला विचारलं की उमा काकू अमुक अमुक म्हणते आणि तुझी आई तमुक तमुक म्हणते, कोणाचं खरंय? तर सरळ सांगायचं, उमा काकू जे म्हणते ते अगदी 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 खरंय। माझ ओम वरती प्रेम आहे, त्याची फॅमिली कशीही असली तरीही। काय म्हणणं?
मोठ्या बाबांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना असं म्हणायचंय काय म्हणणंय. हा विचारायचं त्यांना काय म्हणणंय काय म्हणणंय. यावर त्यांचं काय म्हणणं असेल माहितीये ना तुला. काय हे माझं म्हणणंय. टेन्शन आलंय काय यार. देवा मला मदत. हसू नकोस. सूर्याची कोवळी किरण तुमच्या डोळ्यांना किलकिल करून जागवत आहेत का नाही. हो ना यार, धना पडदा ओढायचीच विसरले होते. ईशा, तू माझ्या स्वप्नात आली होतीस. आणि आणि काय, मग उंदरांचा सुळसुळाट इतकं छान वाटत होत. बघ, म्हणून मी तुला आता सुद्धा प्रेझेंट मध्ये पण फोन केला की नाही. ईशा, अशीच मला घट्ट धरून राहणार. येऊन बास बरं का आता लाडात येणं. आज चल उठ, चल आता. ऐक ना, मी तुला हे सांगायला फोन केला की मी सासवडला जाते. नको ना जाऊ यार, तू माझ्या जवळ ये, नाहीतर मग निदान स्वप्नात तरी ये. हो मग काय, तू झोप, मी परत स्वप्नात येते. ओके, प्रॉमिस. प्रॉमिस. बाय बाय. ए ओम, ऐक ना, मला असं वाटतंय की मी आज मोठ्या बाबांना सगळं खरं खरं सांगून टाकावं. अरे देवा, आपटलास की काय. ऐक, लागलं माझ्या बाळाला दाबून धर बरं, पटकन टेंगू येईल नाही तर. आता टेंगू येऊ दे नाही तर काही येऊ दे, तू सांगून टाक मोठ्या बाबांना. आणि ते काय सांगतात ते मला सांग, मी येतो लगेच सासवडला. अरे म्हणजे तसं काही नक्की नाही माझं ठरलेलं, म्हणजे कदाचित नाही पण सांगणार. मला काही कळत नाहीये, मला काही ठरवता येत नाहीये. ओम ओम, ऐक ना मी काय म्हणते. बघे, असं होत, आपण खूपदा ठरवतो आणि मागे हटतो आणि मग गोची होते. आलंय ना तुझ्या मनात एकदा तर मग होऊन देणं काय व्हायचंय ते बघू आपण. सिरियसली आपण तुझ्या आई बाबांना बोलावून घेऊयात का. तुझे खरे आई बाबा एकदा आले की या लपवा छप्पीचा काही प्रश्नच उरणार नाही मग. प्लीज, त्यापेक्षा त्यांना सांग मी अनाथ आहे. नको ना यार तो विषय. सॉरी. इट्स ओके, तू सांग मला काय होत आहे ते. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय 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 बाय. ऑल द बेस्ट ईशा. आय आय गो. मोठे बाबा, मोठे बाबा, जय मोठे बाबा.
हेलो हेलो ओम, मी आई बोलती है। रॉन्ग नंबर।